मानव समाचार मानवता के हक में। मी आहे इम्रान आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। मणिपूर मधील नग्न सत्या आणि हिंसाचार विरोधात जळगाव शहरासह आम आदमी पार्टीच्या संपूर्ण राज्यात मोठ्या संख्येने आक्रोश कॅन्डल मार्च। मणिपूर भारतात आहे की नाही असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशाच्या लोकांना पडला आहे। तेथे दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली, सामूहिक बलात्कार केला गेला। मानवतेला कडी माफ असणारी आणि कोरेची परिसीमा गाठणारी मे महिन्यातील ही घटना उशिरा जरी उघड झाली असली तरीही आपल्या देशातील भाजप सत्ता हरी आपल्या मस्तीत आणि मनमर्जीच्या तालान दंग आहे। मणिपूर मधील हा व्हिडिओ घराघरातील अनेकांनी पाहिला, पण डोळ्यात आलेले पाणी पुसण्या व्यतिरिक्त कोणीही काही करू शकलेले नाही। गेल्या 3 महिन्यापासून मणिपूर जळत आहे, परंतु केंद्रातील व राज्यातील मोदी सरकार कोणती कारवाई करत नव्हते। त्याचाच फायदा घेऊन महिलांना विवस्त्र फिरून त्यांच्यावर बलात्कार करण्यापर्यंत त्या आरोपींची मजल गेली आहे। भाजपचे राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे बघता लोकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकार संपूर्ण देशातील जनतेला मान खाली घालावी लागेल असाच आहे। मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना मोकळीक दिली असे तरी सध्या दिसत आहे। ह्या हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीने संपूर्ण देशाचे राज्यात नागपूर, अमरावती, जळगाव, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरात मोठ्या संख्येने आक्रोश कॅन्डल मार्च काढला आहे। महाराष्ट्र राज्य सचिव संघटक नवीनदार अहुलिया यांच्या नेतृत्वाखाली सदर कॅन्डल मार्च करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तुषार निकम सर, महानगराध्यक्ष योगेश हिवरकर, सल्लागार डॉक्टर सुनील गाजरे सर, युवा महिला आघाडी अध्यक्ष अमृता नेतकर, मीडिया प्रमुख योगेश भोई, मिलिंद चौधरी, विजय दानेज, अनिल वाघ, माधवराव जाधव, पवन खंबायत, सरिता ताळे, डॉक्टर नारायण अटकोरे आदि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी तुषार निकम, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी जळगाव। आज आम्ही मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर कचेरीपर्यंत एक संतापाचा आणि खेदाचा मोर्चा जळगाव शहरामध्ये काढला, तो अशासाठी की मणिपूरमध्ये महिलांची जी नग्न धिंड काढली तर महिलांचा आदर राखला गेला पाहिजे। देशाची संस्कृती आपली सांगते, संस्कृतीचा ढिंडोडा पिटणारं बीजेपी सरकार आज कोणत्या थराला जात आहे हे सबंध देश नव्हे सबंध जग बघतंय। जगामध्ये देशाची प्रतिमा मलिन होत आहे याचं भान मोदी सरकारला नाही, आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि मोदी सरकारला आम्ही जागृत केलं आहे की तुम्ही होशमध्ये या, तुम्ही जागृत व्हा आणि या महिलांवर होणारा अत्याचार थांबवा। कारण गृहमंत्री स्वतःला सक्षम म्हणतात आणि त्या गृहमंत्र्यांनी चक्क राजीनामा दिला पाहिजे आम्ही छानी, कारण हा महिलांवरचा अत्याचार अनाचार हा अशा गोष्टींचा जर समर्थन हे बीजेपी करत असेल तर हा वाढत जाणार आहे, आणि म्हणून सामान्य पब्लिक म्हणून आम्ही याचा धिक्कार करतो। आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो।